कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आजच्या आपल्या वेबिनार मालिकेचा 105व्या नंबरच्या मणकामध्ये आपण स्वागत करतो पाडली किसान एग्रो प्रोड्युसर कमी बीड इथून आलेले त्यांचे डायरेक्टर रामदास हिंगे यांचा. रामदास भाऊ, स्वागत आहे तुमचा. थँक्यू सर. आता रामदास भाऊ, तुम्ही सांगा आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या. आपल्या एफपीओ मध्ये किती सदस्य आहे, रजिस्ट्रेशन केव्हा झालं आहे, कोणते पीक आपण घेत आहात सध्या? सर जी, 2017 मध्ये रजिस्ट्रेशन झालंय. ओके. आणि सदस्य डायरेक्टर बॉडी मध्ये 9 लोक आहेत. ओके. सदस्य 265 आहेत. व्हेरी गुड. परंतु थोडा दुष्काळी भाग आहे आणि निसर्गाची अवकृपा असल्यामुळं एक वर्ष पाऊस पडला तर 2 वर्ष गॅप पडतो, म्हणून असं रेग्युलर पीक कुठलंही घेता येत नाही. खरी गोष्ट आहे. बीड जिल्हा म्हणजे नेहमीच दुष्काळाच्या छायेत असणार. दुष्काळ आणि पाण्याची टंचाईचा एकदम हलवून देणारा जर फोटो मी कुठे बघितलाय माझ्या लाईफ मध्ये तर ते बीडचा बघितलाय. आणि बीड पडतो मला माहिती आहे काय परिस्थिती आहे सरजी. 18-19 चा एवढा भयान दुष्काळ होता, त्या अगोदर आमच्या काही कंपनीच्या सदस्यांनी झाडाची लागवड केली. काहींनी डाळिंब लावलं होतं, काहींनी आंबा लावला होता, काहींनी चिक्कू लावला होता. आणि फुल शेती तर रेग्युलर असते, समजा भाजीपालाही असतो. त्या काळामध्ये 2-3-5-5-6-6 वर्षाची जे झाडं होते सर, ते झाडं पूर्ण पाऊस पिण्यालाच पाणी नव्हतं तर झाडाला देण्याचा विशेष नाही. म्हणून या 2 वर्षामध्ये अतिशय कॉलॅप्स झाली सगळी शेतकरी जी यंत्रणा आहे, संघटना आहे, जे सदस्य आहेत हे अतिशय परेशान झाले. आता नंतर फेर लागवड काही झाली, म्हणजे झाडाची झाली, काहींनी वाचवलेत त्या परिस्थितीमध्ये सुद्धा टँकरने पाणी देऊन. परंतु बरेचसे 70% बागा व्हायला लागेल. मग नंतर जे पीक आहे, समजा 6 मही 3 मही अशा पिकावर थोडस चालू आहे. ओके. की गहू होतोय, तूर केली यावर्षी काही, आणि फुल शेती भाजीपाला कल्याण मार्केटला जातोय. त्या भाजीपाल्यात बी काय होतंय की एका भाजीला मिळाला तर दुसऱ्याला मिळत नाही. एक हप्त्यामध्ये थोडा वेळ, आता फुलाला भाव 2 महिन्यापूर्वी चांगला होता, या महिन्यामध्ये अशी परिस्थिती झाली की त्याची तोडणी आणि जो खर्च आहे वाहतूक हा सुद्धा निघत नाही. म्हणजे 25-30 रुपये किलोवर भाव आला, तर ते तोडावे का त्याच्यात गुरं सोडावे अशी परिस्थिती सध्याची तरी आहे. आणि 5-6 महिन्यापूर्वी थोडासा व्यवस्थित भाव होता, 40-45-50 पर्यंत पण गेला होता. आता भेंडीची तशीच अवस्था आहे. भेंडी 2 महिन्या अगोदर थोडीशी व्यवस्थित चालली, आता पार 0 वर आली. आता काकडी थोडीशी ठीक आहे, म्हणजे वांगे एकदम कॉलॅप्स झाले. म्हणजे असं हमी भाव चालले तर शेतकरी तिथे जाय जिथे होता, कारण की त्याला 1 मध्ये मिळते आणि 2 मध्ये जाते, तर ते सरासरी तर मॅक्झिमम बस आपला. तुरीमध्ये थोडं सक्सेस राहिला शेतकरी, फेडरेशन पेक्षा सुद्धा मार्केटमध्ये थोडासा जास्तीचा भाव राहिल्यामुळं की तुरी. पण त्या तुरी असं आपल्याला माहित नसतं की पुढे तुरी वाढणार आहेत, तर त्याची लागवड फार काही नव्हती, तोकडी लागवड. आणि एकंदरीत 2017-18 मध्ये ज्यांनी अनुभव घेतलाय ते लोक पण ते तिथे नुकसान पण करून घेतलाय ना. त्या वर्षी 200 रुपये किलो झाली, नंतर खूप लोकांनी तूर केलं होतं. हो सर. थोडस आमच्या जिल्ह्याला तर म्हणजे निसर्गाचं वरदान बिलकुल कमी आहे. म्हणजे आणि त्याच्यासाठी आपण मेहनत करायची. मी तुम्हाला दुसरे उदाहरण पण देणार की दुसरं जे तुमचा पेक्षा पण कमी पाऊस जिथे आहे तिथे काय ते प्रयोग करत आहे. आपण एक लहान एक मॉडेल तरी बनवला पाहिजे. तुम्ही म्हणतात ते ही परिस्थिती तर जास्त दिवस शेतकऱ्याला जगू देणार नाही. बरोबर आहे. सर सांगतो ना, परत दुसरी अडचण अशी सांगतो. गेल्या वर्षी खूप पाऊस झाला. बरोबर. अतिवृष्टी झाली, तलाव भरले आणि ऊस लागवड झाली.
त्या ऊस लागवडीचा प्रॉब्लेम असा झाला की एक्सेस ऊस झाल्यामुळं कारखानदारी जी आहेत ह्या जिल्ह्यामध्ये, आमचं गाव येतं शिरूर तालुका, शिरूर कासार, शिरूर आणि आष्टी पाटोद्यामध्ये तीन तालुक्यामध्ये एकही कारखाना चालू राहिला नाही. तो कारखाना चालू नसल्यामुळं शेतकऱ्याला ऊस 100 ते 150 किलोमीटर पर्यंत नेऊन घालावा लागला. आणि ते घालत असताना 1 एकर साठी 5 ते 6 हजार रुपये तोडणीसाठी एक्स्ट्रा द्यावे लागले, त्याची वाहतूक वेगळी द्यावी लागली, आणि त्याचा भाव कारखाना देईन ते घ्यावा लागला. म्हणजे कारखान्याने 1800-1900 पुढे भाव दिला नाही. तो ऊस गेला काही राहुरीच्या जवळ वांबुरी फॅक्टरी आहे प्रसाद शुगर, तिथं गेला, नगरच्या पुढे वाळकीला गेला, करमाळ्याच्या जवळ कमला भवानीला गेला, विहार नावाचा कारखाना तिथे गेला, सोलापूर जिल्ह्यामध्ये भैरवनाथला गेला, काही वैद्यनाथला गेला. म्हणजे हक्काचा कारखाना ह्या तीन तालुक्यामध्ये एकही नसल्यामुळं अजून शेतकरी दुप्पट अडचणी होते. आतापर्यंत बी काही जणांची ऊस पाठवणं बाकी. म्हणजे शेतकऱ्यांनी काय करावं, पाणी असून सुद्धा त्या शेतकऱ्याने ऊस पिकवला चांगल्या प्रकारचा, परंतु त्याला भाव मिळाला नाही, तोडणी योग्य वेळी झाली नाही, आणि योग्य वेळी न झाल्यामुळं त्या ऊसाचं नुकसान जे पाहिजे तेवढे आवरेज येत नाही, आणि तो नुकसानीमध्ये जातो. अशी एकंदरीत परिस्थिती, खर्च वाढत आहे आणि भाव मिळत नाही. हा काय, याच्यावर काय पर्याय घेणार आपण? आणि समजा आपली जी कंपनी आहे, त्या कंपनीला लोक, सभासद लोक सांगतायत किंवा तुम्ही एखादं युनिट गुराळाचं जरी युनिट टाकलं तर आपल्याला कमीत कमी सभासदाचा जरी ऊस ते गुराळावर नेऊन त्याचा गुळ तयार केला तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीचा भाव. परंतु त्या सुद्धा अशा काही योजना आहेत की त्या गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला फार काही मदत करत नाही, आणि आम्ही त्याच्यामध्ये कमी पडतो की आम्हालाही परिपूर्ण नॉलेज नाही. आम्ही एकदा प्रयत्न केला किंवा गुराळा करता आपल्याला ते युनिट उभा करण्यासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये सध्या नवीन गुराळाच्या हिशोबाने लागतात. ऐक्यू माहिती म्हणजे आम्ही अजून त्या एवढं डीप गेलो, पण तो सबसिडीवर जर प्रोजेक्ट दिला केंद्र राज्य शासनाने तरच आपली कंपनी करू शकते. आपली कंपनी किंवा सभासद एवढे सक्षमतेचे नाहीत की त्यांच्या माध्यमातून आपण हे युनिट उभा करू शकतो. बाकीचं उत्पादन झाल्याशिवाय हे आपण शेतकऱ्याला न्याय देऊ शकत. खूप अडचणीचा विषय, कसा मार्ग काढावा? शेतकऱ्याला आपण जरी काही कंपनीने शब्द दिला तर तो आपण पूर्ण करू शकत नाही. ही वस्तुस्थिती. तुम्ही कुठल्याही उत्पन्नाचं घ्या, आज कपाशी जरी झाली तर कपाशीच सुद्धा पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही, निसर्ग साथ देत नाही, आणि पिकवला तरी तो योग्य भावाला विकत. परिस्थिती शेतकऱ्यावर तर कधी म्हणजे काय येईल, काय संकट येईल काही सांग. पहा याच्यावर काय जर सुलोचना असेल, काय माहिती असेल, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तुमच्या मार्गदर्शनाची तर खरंच गरज. दादा हा कार्यक्रम तुमचाच आहे आणि तुमच्यासाठीच आहे, म्हणजे आम्हाला इथे काही ज्ञान द्यायचं नाही तुम्हाला. तुमची जी अडचणी आहे त्याच्यावरच आपण बोलायचं आहे, म्हणूनच तुम्हाला निमंत्रित केलं आहे. है ना, तुम्ही जे सांगितलं सर्व मी नोट केलं आहे, लक्षात आहे, आणि यावर जे या आपल्याकडे जे वेळाची टंचाई त्याच्यामध्ये जे आम्ही तुम्हाला सांगू शकू उदाहरण रूपे पण, की जसं काय होत आहे कुठे तुम्ही या मॉडेलवर काम करू शकता, किंवा आम्ही इथे तुम्हाला मदत करू शकतो, किंवा तुम्ही ही सुरुवात तुमच्याकडे करू शकता, एक लेवलवर आल्यानंतर आम्ही तुम्हाला कोणाशी तुम्हाला जोडू शकतो, हे मी तुम्हाला सांगेल आज.